विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल CSK कंप्यूटर स्टडी नॉलेजमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत ते आहे GCC TBC मराठी 40WPM चे MCQ क्वेश्चन। ही बॅच नंबर 801 ची आपण क्वेश्चन पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो। आणि विद्यार्थी मित्रांनो, ही एग्जाम 27 फेब्रुवारी 2023 मध्ये घेण्यात आलेली एग्जामचा पॅटर्न आपण पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला याचे आन्सर सांगणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आजची व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे, कारण ही मराठी 30 पेक्षा थोडी वेगळी ठरणार आहे विद्यार्थी मित्रांनो। कारण मराठी 30WPM मध्ये बेसिक लेवलचे क्वेश्चन विचारले जातात, आणि मराठी 40 मध्ये आपल्याला ॲडव्हान्स लेवलचे क्वेश्चन पाहायला मिळणार आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, आजची व्हिडिओ आपण बघत राहा, कारण आजच्या व्हिडिओमुळे आपल्याला खूप मोठा फायदा होऊ शकतो। तर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत जर आमच्या यूट्यूब चॅनल म्हणजे CSK कंप्यूटर स्टडी नॉलेज या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब नाही केले असेल, तर विद्यार्थी मित्रांनो प्लीज आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करण्यास विसरू नका, कारण आम्ही जेव्हा आपल्यासाठी नवीन व्हिडिओ आणतो तेव्हा सगळ्यात अगोदर ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचणार। तर विद्यार्थी मित्रांनो, चला आपण आपल्या प्रश्नाकडे वळूयात। तर विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 1 बघू शकता आपण। क्वेश्चन नंबर 1, डॅश युनिटद्वारे कम्प्युटरला सूचना पुरवल्या जातात। आपले ऑप्शन आहे कंट्रोल, ऑप्शन बी आहे इनपुट, ऑप्शन सी आहे आउटपुट, आणि ऑप्शन डी आहे अरिथमॅटिक अँड लॉजिकल। तर विद्यार्थी मित्रांनो, याचे जे राईट ॲन्सर आहे ते आहे ऑप्शन बी, म्हणजे इनपुट युनिटद्वारे कम्प्युटरला सूचना पुरवल्या जातात। विद्यार्थी मित्रांनो, क्वेश्चन नंबर 2 आहे, आपल्या स्क्रीनसमोर बघू शकता आपण। टॅबलेट हा मेन फ्रेम प्रकारचा संगणक आहे। आपल्याला चूक की बरोबर यामध्ये आपल्याला उत्तर द्यायचे आहे। क्वेश्चन नंबर 2 पुन्हा एकदा आपण रीड करूया। टॅबलेट हा मेन फ्रेम प्रकारचा संगणक आहे का? तर नाही विद्यार्थी मित्रांनो, हे विधान चुकीचे आहे, हे विधान चुकीचे आहे। क्वेश्चन नंबर 3 आपण आपल्या स्क्रीनसमोर बघू शकता। डॅशमध्ये आपण ईमेलचा सब्जेक्ट लिहू शकतो। व्हेरी सिंपल क्वेश्चन आहे। ऑप्शन ए आहे फॉरवर्ड, ऑप्शन बी आहे BCC, ऑप्शन सी आहे CC, आणि ऑप्शन डी आहे सब्जेक्ट। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हेरी सिंपल क्वेश्चन आहे। आता आपण बघूया की BCC म्हणजे काय होते। BCC म्हणजे ब्लॅक कार्बन कॉपी, आणि CC म्हणजे कार्बन कॉपी होते। तर विद्यार्थी मित्रांनो, याचे जे राईट ॲन्सर आहे ते आहे सब्जेक्ट, ऑप्शन डी आपले राईट ॲन्सर होणार आहे। सब्जेक्टमध्ये आपण ईमेलचा सब्जेक्ट लिहू शकतो, क्वेश्चनमध्ये आपले ॲन्सर लपवले जातात। डॅशमध्ये म्हणजे बघा, क्वेश्चन नंबर 3 आपण पुन्हा एकदा रीड करूया। डॅशमध्ये आपण ईमेलचा सब्जेक्ट लिहू शकतो, सब्जेक्ट लिहू शकतो, तर काय येणार आहे सब्जेक्ट। क्वेश्चनमध्येच आपले ॲन्सर लपवले जातात विद्यार्थी मित्रांनो, म्हणून क्वेश्चन हे नीट आपण रीड करावे अगोदर। नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4, आपण आपल्या स्क्रीनसमोर बघू शकता। सर्वात प्रमुख कम्प्युटर इनपुट डिवाइस म्हणजे डॅश आणि माउस। व्हेरी सिंपल क्वेश्चन आहे, व्हेरी सिंपल क्वेश्चन, हे क्वेश्चन तुम्हाला आले पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, व्हेरी सिंपल क्वेश्चन आहे। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, सर्वात प्रमुख कम्प्युटर इनपुट डिवाइस म्हणजे डॅश आणि माउस। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आपले ऑप्शन आहे ऑप्शन ए आहे जॉयस्टिक, ऑप्शन बी आहे स्कॅनर, ऑप्शन सी आहे कीबोर्ड, आणि ऑप्शन डी आहे प्रिंटर। तर विद्यार्थी मित्रांनो, याचे जे राईट ॲन्सर आहे ते आहे ऑप्शन सी, म्हणजे कीबोर्ड। कीबोर्ड आणि माउस हे सर्वात प्रमुख कम्प्युटर इनपुट डिवाइस आहे। क्वेश्चन नंबर 5 बघूया आपल्या स्क्रीनसमोर। क्वेश्चन नंबर 5, डॅश हे बँकेत चेक नंबर प्रिंटिंगसाठी वापरतात। व्हेरी सिंपल क्वेश्चन आहे, डॅश हे बँकेत चेक नंबर प्रिंटिंगसाठी वापरतात। आपले ऑप्शन आहे ऑप्शन ए आहे व्हॉइस, ऑप्शन बी आहे लाईट, ऑप्शन सी आहे MICR, आणि ऑप्शन डी आहे बार कोड। तर याचे जे राईट ॲन्सर आहे ते आहे ऑप्शन सी, म्हणजे MICR
आपले राइट आंसर होणार आहे MICR. क्वेश्चन नंबर 6 आपण बघू शकता. संपूर्ण डॉक्युमेंट सिलेक्ट करण्यासाठी डॅश ह्या कॉम्बिनेशन कीचा वापर केला जातो. व्हेरी सिंपल क्वेश्चन आहे, व्हेरी सिंपल क्वेश्चन. हे क्वेश्चन आपल्याला आले पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, बेसिक लेवलचे क्वेश्चन आहे. संपूर्ण डॉक्युमेंट सिलेक्ट करण्यासाठी आपण काय करत असतो, कंट्रोल प्लस ए ही शॉर्टकट की आपण ही म्हणजे कंट्रोल प्लस ए ह्या शॉर्टकट कीचा आपण वापर करत असतो. म्हणून आपले ऑप्शन आहे ते आहे ऑप्शन डी, कंट्रोल प्लस ए. क्वेश्चन नंबर 7 बघू शकता. क्वेश्चन नंबर 7, MS वर्ड हे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर डॅशसाठी सर्वात जास्त प्रसिद्ध आहे. MS वर्ड हे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर डॅशसाठी सर्वात प्रसिद्ध आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सिंपल क्वेश्चन आहे, बेसिक लेवलचेच क्वेश्चन आहेत विद्यार्थी मित्रांनो. आपले ऑप्शन आहे, ऑप्शन ए आहे प्रेझेंटेशन, ऑप्शन बी आहे डॉक्युमेंटेशन, ऑप्शन बी आहे डॉक्युमेंटेशन, ऑप्शन सी आहे डेटाबेस आणि ऑप्शन डी आहे एडिटिंग. तर विद्यार्थी मित्रांनो, MS वर्ड हे सॉफ्टवेअर म्हणजे डॉक्युमेंटेशनसाठी वापरले जाते, म्हणजे ऑप्शन बी आपले राईट आन्सर आहे. जर इथं विचारले असते की MS पॉवरपॉईंट विचारले असते, MS पॉवरपॉईंट हे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर सर्वात जास्त प्रसिद्ध आहे, तर प्रेझेंटेशन आले असते. बट इथं MS वर्ड हे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर सर्वात जास्त प्रसिद्ध आहे, तर डॉक्युमेंटेशनसाठी आहे. क्वेश्चन नंबर 8 बघू शकता आपण आपल्या स्क्रीनसमोरच. डॅश ऑप्शनच्या सहाय्याने बॉर्डरची विड्थ चेंज करता येते. आपले ऑप्शन आहे, ऑप्शन ए आहे इन्सर्ट, ऑप्शन बी आहे होम, ऑप्शन सी आहे बॉर्डर आणि ऑप्शन डी आहे नन. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, डॅश ऑप्शनच्या सहाय्याने बॉर्डरची विड्थ चेंज करता येते. तर विद्यार्थी मित्रांनो, ते ऑप्शन आहे इन्सर्ट. इन्सर्ट या ऑप्शनच्या सहाय्याने बॉर्डरची विड्थ चेंज करता येते. ऑप्शन ए आपले करेक्ट आन्सर होणार आहे. क्वेश्चन नंबर 9, MS वर्डमध्ये डॅश ऑप्शनने पूर्वीची कृती कॅन्सल केली जाते. व्हेरी सिंपल क्वेश्चन आहे. MS वर्डमध्ये डॅश ऑप्शनने पूर्वीची कृती कॅन्सल केली जाते. ऑप्शन ए आहे कॉपी, ऑप्शन बी आहे पेस्ट, ऑप्शन सी आहे फॉर्मॅटिंग आणि ऑप्शन डी आहे अंडू. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे जे राईट आन्सर होणार आहे, जे करेक्ट आन्सर होणार आहे, ते आहे ऑप्शन डी म्हणजे अंडो. MS वर्डमध्ये ऑप्शन म्हणजे डॅश ऑप्शनने पूर्वीची कृती कॅन्सल केली जाते, तर ते आहे अंडो. क्वेश्चन नंबर 10, आपण डॅशमधून थीम सिलेक्ट करू शकतो. आपले ऑप्शन आहे, ऑप्शन ए आहे लेआउट, ऑप्शन बी आहे पेज लेआउट, ऑप्शन सी आहे व्ह्यू आणि ऑप्शन डी आहे रिव्ह्यू. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे जे राईट आन्सर होणार आहे, जे करेक्ट आन्सर होईल, ते आहे ऑप्शन बी म्हणजे पेज लेआउट. पेज लेआउट म्हणजे आपण पेज लेआउटमधून थीम सिलेक्ट करू शकतो. थोडं ॲडव्हान्स लेवलचे क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण नोट करून ठेवू शकता क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 11, एक्सेल 2010 सर्वात कमांड्स मेनू आणि रिबनच्या स्वरूपात दिलेले असतात. चुकी बरोबरमध्ये आपल्याला आन्सर द्यायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे जे राईट आन्सर आहे ते आहे बरोबर आहे. एक्सेल 2010 सर्व कमांड्स मेनू आणि रिबनच्या स्वरूपात दिलेल्या असतात. बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. क्वेश्चन नंबर 12 बघू शकता आपण. कोणतेही फंक्शन सेलमध्ये टाईप करण्यापूर्वी आपल्याला हा सिंबल वापरावा लागतो. व्हेरी सिंपल क्वेश्चन आहे. कोणतेही फंक्शन सेलमध्ये आपल्याला जर टाईप करायचं असल्यास त्यापूर्वी आपण कोणत्या चिन्हाचा वापर करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, इजिक्वल टू या चिन्हाचा आपण वापर करत असतो. ऑप्शन डी आपले राईट आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 13 बघा. पेज लेआउट हा व्ह्यू डॅश टॅबमध्ये आहे. पेज लेआउट हा व्ह्यू डॅश या टॅबमध्ये आहे. आपले ऑप्शन आहे, ऑप्शन ए आहे होम, ऑप्शन बी आहे पेज लेआउट, ऑप्शन सी आहे व्ह्यू आणि ऑप्शन डी आहे डेटा. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे जे राईट आन्सर आहे
ते आहे ऑप्शन सी म्हणजे व्ह्यू। पेज लेआउट हा व्ह्यू व्ह्यू या टॅबमध्ये आहे। क्वेश्चन नंबर 14, सेलमध्ये फॉर्म्युला टाईप करताना आपल्याला डॅशचा वापर करता येत नाही। व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन, आपण नोट करून ठेवू शकता अशा क्वेश्चनला, खूपदा एग्जाममध्ये विचारले गेलेले क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो। आपण नोट करून ठेवू शकता अशा क्वेश्चनला, सेलमध्ये फॉर्म्युला टाईप करताना आपल्याला डॅशचा वापर करता येत नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, आपले ऑप्शन आहे स्पेशल कॅरेक्टर, ऑप्शन बी आहे कॅरेक्टर्स, ऑप्शन सी आहे स्पेसेस आणि ऑप्शन डी आहे नंबर्स। तर विद्यार्थी मित्रांनो, याचे जे राईट आन्सर आहे ते आहे स्पेसेस। स्पेसेस म्हणजे सेलमध्ये फॉर्म्युला टाईप करताना आपल्याला स्पेसेसचा वापर करता येत नाही। क्वेश्चन नंबर 15 बघू शकता आपल्या स्क्रीनसमोर। अँड हे लॉजिकल फंक्शन सर्वच कंडिशन्स ट्रू असतील तरच डॅश असा निकाल देते। आपल्याला सांगायचं आहे की म्हणजे आपल्याला हे क्वेश्चन ट्रू फॉल्समध्ये आपल्याला द्यायचं आहे। अँड हे लॉजिकल फंक्शन सर्वच कंडिशन ट्रू असतील तरच असा निकाल देते। तर विद्यार्थी मित्रांनो, जर अँड हे लॉजिकल फंक्शन सर्व कंडिशन ट्रू असतील तरच आपल्याला काय देते, ट्रू असा निकाल देते, म्हणजे ऑप्शन बी आपले राईट आन्सर आहे, म्हणजे ट्रू राईट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो। अँड हे लॉजिकल फंक्शन सर्वच कंडिशन्स ट्रू असतील तरच आपल्याला ट्रू असा निकाल देते। क्वेश्चन नंबर 16, पेजमेकरमध्ये डॅश टूलच्या मदतीने ऑब्जेक्ट सिलेक्ट करू शकते। पेजमेकरमध्ये डॅश टूलच्या मदतीने ऑब्जेक्ट सिलेक्ट करू शकते। आपले ऑप्शन आहे पॉइंटर टूल, ऑप्शन बी आहे सिलेक्ट टूल, ऑप्शन सी आहे क्रॉप टूल आणि ऑप्शन डी आहे टेक्स्ट टूल। आपले जे राईट आन्सर होणार आहे विद्यार्थी मित्रांनो ते आहे पॉइंटर टूल आहे। म्हणजेच बघा, पेजमेकरमध्ये पॉइंटर टूलच्या मदतीने ऑब्जेक्ट आपण सिलेक्ट करू शकतो विद्यार्थी मित्रांनो। ऑप्शन ई आपले राईट आन्सर आहे। विद्यार्थी मित्रांनो, जर या अगोदरचे आपण व्हिडिओ बघितले नसेल तर आपण आमच्या यूट्यूब चॅनल म्हणजे CSK कम्प्युटर स्टडी नॉलेज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, तसेच आपल्या मित्रांबरोबर शेअर करा आणि मोर बटनमध्ये जाऊन आपण आमचे सर्व व्हिडिओ बघू शकता विद्यार्थी मित्रांनो। क्वेश्चन नंबर 17 बघू शकता आपण। पेजमेकरमध्ये ओपन फाईलचे नाव डॅश बारवर असते। आपले ऑप्शन आहे टायटल बार, ऑप्शन बी आहे मेनू बार, ऑप्शन सी आहे टूल बार आणि ऑप्शन डी आहे यापैकी कोणतेही नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, याचे जे राईट आन्सर होणार आहे ते आहे टायटल बार, ऑप्शन ए आपले राईट आन्सर होणार आहे टायटल बार। पेजमेकरमध्ये ओपन फाईलचे नाव टायटल बारवर असते। क्वेश्चन नंबर 18, पॉवर पॉईंटमध्ये यापैकी कोणते ऑप्शन स्लाइडची ओरिएंटेशन चेंज करण्यासाठी वापरतात। आपले ऑप्शन आहे ऑप्शन ए आहे डिझाईन बॅकग्राऊंड, ऑप्शन बी आहे डिझाईन थीम, ऑप्शन सी आहे डिझाईन पेज सेटअप आणि ऑप्शन डी आहे यापैकी कोणतेही नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, याचे जे राईट आन्सर होणार आहे ते आहे ऑप्शन सी, म्हणजे डिझाईन पेज सेटअप, डिझाईन पेज सेटअप ऑप्शन नंबर सी आपले करेक्ट आन्सर होणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 19, पॉवर पॉईंटमध्ये पेज हॉरिजेंटली सेट करण्यासाठी डॅश ऑप्शन असतो। व्हेरी सिम्पल क्वेश्चन आहे। ऑप्शन ए आहे डिझाईन थीम, ऑप्शन बी आहे डिझाईन पेज सेटअप, ऑप्शन सी आहे डिझाईन बॅकग्राऊंड आणि ऑप्शन डी आहे यापैकी कोणतेही नाही। विद्यार्थी मित्रांनो, व्हेरी सिम्पल क्वेश्चन आहे हे। आपले जे राईट आन्सर होणार आहे ते आहे ऑप्शन बी, म्हणजे डिझाईन पेज सेटअप,
म्हणजेच पॉवर पॉइंटमध्ये पेज हॉरिजेंटली सेट करण्यासाठी डिझाईन पेज सेटअप ऑप्शन असतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 20. पेज मेकरमध्ये कोणता टूल ऑब्जेक्ट अँड इमेज रोटेट करण्यासाठी वापरतात? व्हेरी सिंपल क्वेश्चन आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपले जे ॲन्सर आहे म्हणजे क्वेश्चनमध्ये आपले ॲन्सर लपवले गेलेले आहे विद्यार्थी मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे जे राईट ॲन्सर आहे, आपण पुन्हा एकदा ह्या क्वेश्चनला रीड करूया. पेज मेकरमध्ये कोणता टूल ऑब्जेक्ट अँड इमेज रोटेट करण्यासाठी वापरतात? तर विद्यार्थी मित्रांनो, ते आहे रोटेशन. रोटेशन ऑप्शन ए आहे, करेक्ट ॲन्सर आहे आपला. तर बघा, पेज मेकरमध्ये कोणता टूल ऑब्जेक्ट अँड इमेज रोटेट करण्यासाठी वापरतात? तर रोटेशन आहे. क्वेश्चन नंबर 21. फाईलला दुसरे नाव देणे म्हणजे काय? फाईलला दुसरे नाव देणे म्हणजे काय असते? आपले ऑप्शन आहे, ऑप्शन ए आहे कॉपी फाईल, ऑप्शन बी आहे मूव फाईल, ऑप्शन सी आहे रिनेम फाईल, आणि ऑप्शन डी आहे डिलीट फाईल. व्हेरी सिंपल क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो. फाईलला दुसरे नाव देणे म्हणजे काय असते? तर विद्यार्थी मित्रांनो, रिनेम फाईल. रिनेम जर आपल्या फाईलचे नाव ए बी सी डी असेल तर आपण त्याला एक्स वाय झेड देऊ शकतो. तर तो कोणत्या ऑप्शनला देऊ शकतो? रिनेम फाईल. रिनेम फाईल या ऑप्शनमुळे आपण देऊ शकतो. क्वेश्चन नंबर 22. डॅश हा सर्वसाधारणपणे वापरला जाणारा इंटरनेट प्रोटोकॉल आहे. आपले ऑप्शन आहे HTML, ऑप्शन बी आहे TCP/IP, ऑप्शन सी आहे IPX, SPX, आणि ऑप्शन डी आहे नेट बिल बुल. तर विद्यार्थी मित्रांनो, बघा क्वेश्चन नंबर 22 आपण पुन्हा एकदा रीड करू शकता विद्यार्थी मित्रांनो. तर याचे जे राईट ॲन्सर होणार आहे ते आहे TCP/IP हा सर्वसाधारणपणे वापरला जाणारा इंटरनेट प्रोटोकॉल आहे विद्यार्थी मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 23. ईमेल पाठवण्यापूर्वी अटॅच केलेल्या फाईल्स काढून टाकण्यासाठी डॅश बटन वापरावे. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. आपण नोट करून ठेवू शकता अशा क्वेश्चनला. ईमेल पाठवण्यापूर्वी अटॅच केलेल्या फाईल्स काढून टाकण्यासाठी डॅश बटन वापरावे. तर विद्यार्थी मित्रांनो, याचे जे राईट ॲन्सर आहे ते आहे ऑप्शन सी, म्हणजे क्रॉस मार्क. नेक्स्ट क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण बघा आपल्या स्क्रीनसमोर क्वेश्चन नंबर 24. डिलीट केलेल्या ईमेल पाहण्यासाठी डॅशचा वापर होतो. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, आपण हे क्वेश्चन पण नोट करून ठेवू शकता. बेसिक लेवलचेच क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, डिलीट केलेला ईमेल पाहण्यासाठी डॅशचा वापर होतो. ऑप्शन आहे आपले इनबॉक्स, ऑप्शन बी आहे स्पॅम, ऑप्शन सी आहे आउटबॉक्स, आणि ऑप्शन डी आहे ट्रॅश. तर याचे जे राईट ॲन्सर होणार आहे ते आहे ऑप्शन डी, म्हणजे ट्रॅश. डिलीट केलेला ईमेल पाहण्यासाठी ट्रॅशचा वापर होतो विद्यार्थी मित्रांनो. फायनल क्वेश्चन आहे, लास्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 25. .mil हे डॅश वेबसाईटचे उदाहरण आहे. व्हेरी 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 इम्पॉर्टंट क्वेश्चन आपल्या स्क्रीनसमोर विद्यार्थी मित्रांनो. .mil हे डॅश वेबसाईटचे उदाहरण आहे. आपले ऑप्शन आहे मिलिटरी, ऑप्शन बी आहे कॉलेज, ऑप्शन सी आहे स्कूल, ऑप्शन डी आहे यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, .mil हे डॅश वेबसाईटचे उदाहरण आहे. तर ते आहे ऑप्शन ए, म्हणजे मिलिटरी. .mil हे मिलिटरी वेबसाईटचे उदाहरण आहे विद्यार्थी मित्रांनो. व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो. जर आमची व्हिडिओ आपल्याला आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, तसेच आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद.